24 तास वीज देण्याच्या मागणीसाठी गोंदियात धान उत्पादक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीवर काढली शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर प्रेतयात्रा काढली असून या प्रेतयात्रेत 2000 वर शेतकरी आणि 100 ट्रॅक्टर सहभागी झाले असून जर शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली नाही तर शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय राहणार नाही हे दर्शवण्यासाठी बैलबंडीवर प्रेतयात्रा काढली होती. या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सर्व शेतकरी आणि शेतमजूर संघटनेमार्फत आमची एकच प्रमुख मागणी अशी आहे की बा खूप दिवसापासून आम्हाला शेतकऱ्यांना शेतीकरिता 8 तास जी वीज मिळते आहे तर या 8 तासामध्ये आम्हा शेतकऱ्यांना ती 8 तासही वीज न मिळता फक्त 4 ते 5 तास वीज मिळते आहे. आमचं जे गोंदिया जिल्हा जे आहे किंवा गडचिरोली जिल्हा आहे आमच्याकडील जी शेती आहे धानाची शेती आहे आणि जर मृदेचा जर भाग पाहता तर आमच्याकडे मृदा ही गाळाची मृदा आहे त्यामुळे समजा आपण या 8 तासामध्ये दुसरं पीक बदल जर करतो म्हटलं तरी हे शक्य नाही आहे. त्यामुळे आमचं जे पारंपरिक पीक आहे धानाची शेती याकरिता आम्हाला जर 24 तास जर वीज मिळाली नाही तर आमची खूप अवस्था ही बिकट आहे आणि या सरकारला या प्रशासकीय अधिकाऱ्यांना खूपदा आम्ही निवेदन दिले परंतु आम्हा एकाही निवेदनाची पूर्तता करण्यात आलेली नाही आहे. त्याच्या पश्चात आम्ही आज शेतकरी आणि शेतमजूर मोर्चा या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. जर मागणी जर पूर्ण झालेली नाही तर 10 दिवस लागोत 15 दिवस लागोत किंवा महिना लागोत किंवा 2 महिने लागोत आम्ही या ठिकाणी ठिय्या आणि धरणे आंदोलन करणार आहोत. धान उत्पादक जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून या ठिकाणी धान पिका व्यतिरिक्त कोणतेही पीक होत नाही तर दुसरीकडे धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून वीज वितरण कंपनीकडून रात्री 12 ते सकाळी 7 अशी वीज दिली जात असून शेतकरी रात्री शेतात जाऊन धान पिकाला पाणी कसे देणार यामुळे 24 तास वीज देण्यात यावी या मागणीसाठी आज ही प्रेतयात्रा काढण्यात आली असून जोपर्यंत लेखी आश्वासन वीज वितरण कडून मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.